गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन नर्वस सिस्टीममधला पहिला पार्ट सुरू करणार आहोत आणि दॅट इज द ह्युमन ब्रेन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं की ह्युमन नर्वस सिस्टीमचे आपण तीन मेजर पार्ट केले. एक सेंट्रल नर्वस सिस्टीम, दुसरी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि तिसरी ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. बरोबर. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये दोन पार्ट आहेत, एक ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, पेरिफेरलमध्ये क्रॅनियल आणि स्पायनल नर्व, आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ह्याच्यानंतर आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमबद्दल डिस्कस करत होतो आणि त्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे दोन ऑर्गन आहेत, एक ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, या दोघांच्या भोवती पण प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात आणि ते जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्ज आहेत त्यांना आपण मेनिंजेस म्हणतो. आणि मग हे तीन मेनिंजेस, ड्युरामेटर, अरॅक्नॉइड मीटर, पायमेटर, लास्ट लेक्चरला आपण शिकलो. ह्याच्यानंतर मेनिंजेसमध्ये स्पेस पण असतो, त्यातला एक स्पेस आहे सब अरॅक्नॉइड स्पेस, त्याच्यात एक फ्लुइड भरलेला असतो, तो आहे CSF. आणि त्याचबरोबर सेंट्रल नर्वस सिस्टीमचे हे दोन ऑर्गन म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांच्यामध्ये पण हा फ्लुइड भरलेला असतो. CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. हा फ्लुइड आणि या दोघांचीही फंक्शन्स म्हणजे मेनिंजेस आणि CSF हे एकत्रित आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केली. आता मात्र आपल्याला ह्या ह्युमनच्या सेंट्रल नर्वस सिस्टीममधल्या पहिल्या पार्टला सुरुवात करायची, दॅट इज द ब्रेन. हे पहा, सेंट्रल नर्वस सिस्टीममधले जे दोन पार्ट आहेत, एक ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, त्याच्यातला ब्रेन इज द मेजर पार्ट ऑफ CNS. इट इज द मेजर पार्ट ऑफ CNS. ऑलमोस्ट मोर दॅन 98% मोठा पार्ट आहे, CNSचा मॅक्सिमम पार्ट हा ब्रेनपासूनच आहे. स्पायनल कॉर्डचं कॉन्ट्रीब्युशन हे CNS मध्ये खूप थोडं आहे. बरोबर आहे का. आता हा जो ह्युमन ब्रेन आहे यालाच आपण आणखीन एक नाव देतो बा, इट इज कॉल्ड ॲज एनसेफॅलॉन. एनसेफॅलॉन, बरोबर आहे का. आणि याचा आपल्याला स्टडी करायचा आहे आणि त्यामुळं ह्युमन ब्रेनचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे किंवा सगळ्या डिटेलमध्ये ह्युमन ब्रेनचा स्टडी केला जातो, ऑल ऑस्पेक्ट्सचा स्टडी केला जातो, आणि स्टडी ऑफ ऑल ऑस्पेक्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन इट इज कॉल्ड ॲज एनसेफॅलॉलॉजी. याला एनसेफॅलॉलॉजी म्हणायचं. एनसेफॅलॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ ऑल अस्पेक्ट्स ऑफ द ब्रेन. बरोबर आहे का. त्यामुळे पुढे जाऊया आपण. आता सी, ह्युमन ब्रेन अल्सो कॉल्ड ॲज एनसेफॅलॉन. बरोबर आहे का. लार्जेस्ट पार्ट ऑफ द CNS अँड द स्टडी ऑफ ऑल अस्पेक्ट्स ऑफ द ब्रेन इट इज कॉल्ड ॲज एनसेफॅलॉलॉजी. बरोबर आहे का. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पुढे जाऊया की आता हा ब्रेन नेमका असतो कुठं. व्हॉट इज द लोकेशन ऑफ द ब्रेन. ऑलरेडी वी स्टडीड द ब्रेन इज लोकेटेड इन अ बोनी बॉक्स ऑफ द स्कल अँड दॅट बोनी बॉक्स ऑफ द स्कल इज कॉल्ड ॲज अ क्रॅनियम. आपल्या डोक्याची जी पेटी आहे, वरची वरचा भाग आहे हा, या पेटीमध्ये हा ब्रेन आहे. आणि आपल्याला माहिती आहे इट इज वेल प्रोटेक्टेड इन साईड द क्रॅनियम बाय 3 मेनिंजेस. बरोबर आहे. आणि त्या मेनिंजेसच्या मध्ये भरलेला फ्लुइड. आता हा ब्रेन नेमका केवढा असतो, किती मोठा असतो, त्याचा व्हॉल्यूम काय. जनरली इन ह्युमन बीइंग द व्हॉल्यूम ऑफ ब्रेन इज अबाउट 1300 to 1500 CC, क्युबिक सेंटीमीटर. याचं वेट किती असतं, तर ऑन एन ॲव्हरेज ह्युमन बीइंगमध्ये ब्रेनचं वेट हे 1300 to 1400 ग्राम असतं. 1300 to 1400 ग्राम वेट आणि 1300 to 1500 CC व्हॉल्यूम, अशा प्रकारचा हा ब्रेन आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आता हा जो ब्रेन आहे ना, खरं तर याला खूप पार्ट आहेत, खूप सब पार्ट आहेत. थोडंसं ब्रेनचं स्ट्रक्चर शिकणं हे इतर ऑर्गनच्या तुलनेनं लिटल बट कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु आपण ह्याला इझी बनवणार आहोत. परंतु आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, ह्युमन कन्व्हिनियन्ससाठी आपण स्टडी करण्यासाठी ब्रेनचे तीन पार्ट करतो. आता ते तीन पार्ट कुठले आहेत ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ब्रेनचा स्टडी करण्यासाठी केलेला जो पहिला पार्ट आहे, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ फोर ब्रेन, म्हणजे ब्रेनचा पहिला वरचा पार्ट. दिस पार्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोसेनसेफॅलॉन. प्रोसेनसेफॅलॉन, बरोबर. सेकंड पार्ट जो आहे ब्रेनचा, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ मधला पार्ट आहे तो, इट इज कॉल्ड ॲज अ मिड ब्रेन ऑर मेसेनसेफॅलॉन. मेसेनसेफॅलॉन, बरोबर. And the last or third part is called as hindbrain or
रोमबेन सेफेलॉन, तुम्ही याचा एक ट्री डायग्राम पण तयार करू शकता, रोमबेन सेफेलॉन। ठीक आहे, खरं तर हा जो फोर ब्रेन आहे ह्याच्यामध्ये पुन्हा तीन पार्ट असतात। एक पार्ट असतो ज्यांना आपण म्हणतो ऑल फॅक्टरी लोब्स, दुसरे असतात ह्याच्यामध्ये तो म्हणजे मेजर पार्ट आहे, मोठा पार्ट आहे, दॅट इज द सेरेब्रम, आणि तिसरा पार्ट असतो, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज डायनसेफॅलॉन। म्हणजे हे फोर ब्रेनचे तीन पार्ट्स। मिड ब्रेन मध्ये एक पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्पोरा कॉड्रा जेमिना, कॉर्पोरा कॉड्रा जेमिना, बरोबर आहे। आणि आणखीन एक पार्ट असतो, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ सेरेब्रल पेडिंकल, सेरेब्रल पेडिंकल। बघा, हाइंड ब्रेन मध्ये दोन मेजर पार्ट असतात, त्यातला हाइंड ब्रेनचा जो एक पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ मेटेनसेफेलॉन, आणि ह्याचे पुन्हा दोन भाग होतात, एक सेरेबेलम आणि दुसरा पॉन्स वॅरोली। आणि इथला मेन दुसरा पार्ट आणखीन आहे दॅट इज कॉल्ड एज अ मायलेनसेफेलॉन, आणि याच्यामध्ये मात्र एकच पार्ट असतो अँड दॅट इज कॉल्ड ॲज मेडुला। सी, एक मिनिट, मेडुला ऑब्लॉन्गेटा, बरोबर आहे। ज्याला ब्रेन नीट समजून घ्यायचा आहे त्याने ह्या ब्रेनचे पहिल्यांदा पार्ट समजून घेतले पाहिजे, तेच पार्ट मी पुढे दाखवलेले आहेत। पा, सी, फोर ब्रेन, या फोर ब्रेनचं दुसरं नाव, आता मी त्यांना अल्टरनेटिव्ह नावं पण या ठिकाणी सांगतोय, ह्युमन ब्रेन आहे, या ह्युमन ब्रेनला आपण एनसेफॅलॉन असा शब्द वापरला होता, एनसेफॅलॉन। मग ब्रेनचा पहिला पार्ट फोर ब्रेन इट इज कॉल्ड ॲज प्रोसेनसेफॅलॉन, इथं लक्षात घ्या, प्रो आणि एनसेफॅलॉन म्हणजे पहिला पार्ट, एनसेफॅलॉन हा ब्रेन आहेच आहे, प्रोसेनसेफॅलॉन द फर्स्ट पार्ट ऑफ द ब्रेन, बरोबर आहे। आता ह्याचे तीन पार्ट कोणकोणते, पहिला ऑल फॅक्टरी लोब्स, आता त्यांचा अल्टरनेटिव्ह नेम इथून पुढे लक्षात ठेवा, कॉल्ड एज रायनेनसेफॅलॉन, ही अनेक वेळा पाहिली की नावं पाठ होतात। दुसरा पार्ट आहे सेरेब्रम, अल्सो कॉल्ड एज टेलेनसेफॅलॉन, टेलेनसेफॅलॉन। अँड थर्ड पार्ट इज कॉल्ड एज डायनसेफॅलॉन, अल्सो कॉल्ड एज थॅलॅमेनसेफॅलॉन, डायनसेफॅलॉन इज अल्सो कॉल्ड एज थॅलॅमेनसेफॅलॉन, बरोबर आहे का। दीज आर द थ्री पार्ट्स ऑफ फोर ब्रेन और प्रोसेनसेफेलॉन। दुसरा पार्ट आहे मिड ब्रेन किंवा मेसेनसेफेलॉन, ह्याचे दोन पार्ट, कॉर्पोरा कॉड्रा जेमिना। आता इथं काहीच लक्षात घेत नाही, सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहूया की नेमकं तिथं ते काय पार्ट आहेत ते पाहूया पुढं। कॉर्पोरा कॉड्रा जेमिना, नेक्स्ट आहे त्याला आपण म्हणतो सेरेब्रल पेडुंकल और अल्सो कॉल्ड एज क्रूरा सेरेब्री, बरोबर आहे। हे मिड ब्रेनचे दोन पार्ट, अँड द थर्ड पार्ट इज हाइंड ब्रेन और रोमबेन सेफेलॉन, आणि त्याचे तीन पार्ट आता मेन मेटेन सेफेलॉन। ह्याचे दोन कोणकोणते रे, हा सेरेबेलम आणि पॉन्स व्हॅरोली, आणि दुसरा पार्ट आहे मायलेन सेफेलॉन, याच्यामध्ये मात्र एकच असतो आणि तो कोण तर मेडुला ऑब्लॉन्गेटा, बरोबर आहे। या पद्धतीनं तीन मेजर पार्ट करा आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करणारा एक फ्लो चार्ट जसा टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे त्या पद्धतीचा एक फ्लो चार्ट आपल्या वहीमध्ये तयार करा आणि त्यानुसार अभ्यास करा आणि या पार्टचं डिस्ट्रीब्युशन लक्षात ठेवा, अदरवाईज ब्रेन शिकत असताना गोंधळ होईल। म्हणजे कुठला पार्ट शिकतो आहोत, ते फोर ब्रेनचा आहे का, तो मिड ब्रेनचा आहे का, तो हाइंड ब्रेनचा आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट जाणवल्या समजल्या तरच आपल्याला पुढे जाण्यात मजा आहे, ठीक आहे। आता ओव्हरऑल हा ह्युमन ब्रेन कसा दिसतो, ह्युमन ब्रेनच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या डायग्राम काढल्या जातात। या ठिकाणी मी तीन व्ह्यू मध्ये दिसणारा ह्युमन ब्रेन तुम्हाला दाखवला। एखादा व्यक्ती आहे त्याच्या स्कल मधून काढून घेतलेला ब्रेन त्याच्या लॅटरल साईडनं पाहायला, म्हणजे समजा त्याची डावी बाजू आहे, आता त्या व्यक्तीचा चेहरा इकडं आहे, बरोबर आहे, आणि कडेनं आपण त्याचा ब्रेन पाहतो तेव्हा हा असा दिसतो, हा मेन पार्ट खाली काहीतरी आणखीन दिसतंय, खाली स्टेम सारखं काहीतरी दिसतं। हा जो व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू पुढे अनेक वेळा बघायला मिळणार आहे, त्यामुळे मी सगळ्या पार्टची नावं सांगत बसत नाही। ब्रेनचा हा लॅटरल व्ह्यू आहे, कडेनं पाहिला तर ब्रेन असा दिसतो आणि अशीच डायग्राम आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे।
जर एखाद्या व्यक्तीचा ब्रेन काढला, ऍक्च्युअली हा डिसेक्टेड ब्रेन तुम्हाला पाहायला मिळतो, मधला जो आहे तो पाहे काढला आणि वरनं, परंतु बॅक साईडनं तुम्ही पाहत आहात, बॅक साईडनं. तर बॅक साईडनं पाहत असताना वरच्या बाजूनं हा तुम्हाला अशा पद्धतीचा मेंदू दिसेल. हेच स्टेम इथं आलेलं, हा पार्ट जो आहे त्याला सेरेबेलम म्हटलं जातं, तो इथं आहे. आणि हा जो मेजर पार्ट आहे तुम्हाला लक्षात येते, आपल्याला एका बाजूने दिसत होता तो दुसऱ्याही बाजूने आहे, म्हणजे हा मोठा पार्ट आहे, हा सेम आहे की ज्याला आपण सेरेब्रम असं नाव देणार आहोत. आणखीन डॉर्सल व्ह्यूनं, फक्त टॉप व्ह्यूनं जर पाहिला, फक्त वरून जर आपण ब्रेन पाहिला, तर फक्त वरनं पाहिलेला ब्रेन हा आपल्याला असा दिसेल. मी एक थोडक्यात काढतो, म्हणजे हे फक्त दोन पार्ट दिसतील, हे खालचं पण दिसणार नाही, कारण हे खालचं याच्या आत लपलं असेल. एकदम टॉप न पाहिला तर हे थोडं मधला, मधली डायग्राम आहे की थोडीशी बॅक न पाहता आहात तुम्ही, डॉर्सल बट बॅक. आणि आता हाच मेंदू मधला आपण असा उलटा केला, असा उलटा केल्यानंतर तो कसा दिसेल त्याची एक डायग्राम इथं आहे ना, ही हा हा जो आहे हा व्हेंट्रल व्ह्यू आहे, म्हणजे इन्व्हर्टेड ब्रेन आहे. म्हणजे असा बाहेर काढलेला ब्रेन आपण असा उलटा केला आणि आता तो पाहायला लागलो तर खालनं हा ब्रेन अशा पद्धतीनं दिसेल. म्हणजे एक मोठा पार्ट आहे सेरेब्रम, पुन्हा मी सांगतो हा जो दिसतोय तो पण सेरेब्रमच आहे. म्हणजे सेरेब्रम खूप मोठा पार्ट आहे, तो सगळ्या बाजूनं दिसतो आणि बरेचसे ऑर्गन सेरेब्रमच्या खाली लपलेले आहेत. इवन सेरेबेलम पण आपल्याला लपल्यासारखा दिसतो इथं बाहेर जरी काढल्यासारखा असेल तरी, कारण तो व्यक्तीचा ब्रेन झाला की असा स्पायनल कॉर्ड खाली गेलेला असतो. बघू, मी पुढे शिकवत असताना एक एक सांगेल, बरोबर आहे. आणि मग या डायग्राम पाहिल्यानंतर आपल्याला ह्युमन ब्रेनच्या फोर ब्रेन मधील पहिला पार्ट शिकायचा, एक एकच मुद्दा शिकायचा, तो मुद्दा समजून घेत असताना पूर्ण त्याच्यामध्ये अटेन्शन ठेवायचं, तो समजून घ्यायचा आणि मग पुढच्याकडे जायचं. आता जो पहिला पार्ट आहे दॅट इज ऑल फॅक्टरी लोब्स, हे पहा, तो पार्ट समजून घेताना तो पार्ट दाखवेल अशा प्रकारच्या आकृत्या मी तिथं टाकलेल्या आहेत, बरोबर आहे. ऑल फॅक्टरी लोब्स यांनाच आपण काय म्हणतो रे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज रायनेन सेफॅलॉन. रायनो म्हणजे नोज, सेफॅलॉन ब्रेन, म्हणजे ब्रेनचा नाकाशी रिलेट करणारा, नाकाशी संबंधित असणारा एखादा ऑर्गन आहे किंवा एखादा पार्ट आहे असं म्हणतो मी, बरोबर आहे. या ब्रेन मध्ये तुम्हाला इथं येलो कलर मध्ये अशा प्रकारचे दोन स्ट्रक्चर दिसतायत, मी त्यांना आता रेड बॉर्डर करतो, सी, हे एक स्ट्रक्चर दिसतंय इथं पर्यंत, आणि या बाजूला इथं आणखीन एक स्ट्रक्चर दिसतंय, सी, या पद्धतीचं. या ज्या आहेत ना, दीज आर टू ऑलफॅक्टरी लोब्स, म्हणजे ऑलफॅक्टरी लोब्स जर आपल्याला पाहायच्या असतील तर त्या आपल्याला ब्रेनच्या व्हेंट्रल साईडनच दिसतील. मग दोन डायग्राम दाखवले होते लॅटरल आणि डॉर्सल, त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार नाही, कारण ह्युमन ब्रेन मध्ये या ज्या ऑलफॅक्टरी लोब्स असतात ना, दीज ऑलफॅक्टरी लोब्स आर हायली रिड्यूस्ड, ह्या खूप रिड्यूस्ड असतात. आणि त्यामुळं म्हणजे इतर ऑर्गन मध्ये, फॉर एक्झाम्पल डॉग असतील, तर डॉग मध्ये ऑलफॅक्टरी लोब्स खूप डेव्हलप्ड आहे, पण ऍज कम्पेअर टू डॉग, ह्युमन मध्ये ऑलफॅक्टरी लोब्स ह्या पुअरली डेव्हलप्ड आहेत, त्या रिड्यूस्ड आहेत. किती असतात? अ पेअर. आणि दुसरी गोष्ट, दीज रिड्यूस्ड ऑलफॅक्टरी लोब्स दे आर कव्हर्ड फ्रॉम ऑल साईड बाय सेरेब्रम, म्हणजे कडेनं लॅटरल साईडनं, वरनं डॉर्सल साईडनं, या दोन्ही बाजूनं किंवा तिन्ही बाजूनं ह्या ऑलफॅक्टरी लोब कव्हर्ड आहेत. आणि फक्त दिसतात कुठल्या बाजून रे, व्हेंट्रल साईड, म्हणजे एक्सेप्ट व्हेंट्रल साईड यू कांट सी द ऑलफॅक्टरी लोब्स, बरोबर आहे का. तर ह्या ऑलफॅक्टरी लोब इथं मी डायग्राम मध्ये काढलेले आहेत, ह्यांचे दोन पार्ट करतो पुन्हा आपण. पुढचा फुगलेला बल्ज्ड पार्ट असतो, दॅट इज कॉल्ड एज ऑलफॅक्टरी बल्ब, आणि हा जो असतो ना, दिस इज कॉल्ड एज ऑलफॅक्टरी पेडंकल ऑर ऑलफॅक्टरी ट्रॅक्ट असं पण म्हणतो, बरोबर आहे. आणि मग सोपं आहे, संपलं ऑलफॅक्टरी लोब्स. इन ह्युमन दे आर हायली रिड्यूस्ड, दे आर कव्हर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साईड्स एक्सेप्ट ऑन व्हेंट्रल साईड, पेअर मध्ये आहेत. इच ऑलफॅक्टरी लोब इज डिवायडेड इन ऑलफॅक्टरी बल्ब अँड ऑलफॅक्टरी पेडुंकल ऑर ट्रॅक. आणि फंक्शन काय? रिलेटेड विथ द सेन्सेशन ऑफ स्मेल, स्मेल सेन्सेशनशी रिलेट करतात, बरोबर आहे का. आणि त्यामुळं बघा एकदा, हायली रिड्यूस्ड, कव्हर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साईड्स एक्सेप्ट व्हेंट्रल, आणि त्यापुढं हां,
कन्सिस्ट ऑफ ऑल फॅक्टरी बल्ब अँड ऑल फॅक्टरी पेड्युंकल. बरोबर आहे का? मी पुन्हा सांगतो, यांचं फंक्शन काय? तर रेग्युलेशन ऑफ स्मेल सेन्सेशन. स्मेल सेन्सेशनशी या रेग्युलेट करतात किंवा त्यांच्याशी हे रिलेट करत असतात. क्लिअर झालं? आता आपल्याला फोर ब्रेन मधील दुसरा पार्ट शिकायचा आहे की जो अतिशय महत्वाचा आहे आणि ब्रेन मधील सर्वात मोठा पार्ट आहे. अँड दॅट पार्ट ऑफ द फोर ब्रेन इज कॉल्ड एज अ सेरेब्रम, और दिस सेरेब्रम इज ऑल्सो कॉल्ड एज अ ग्रेटर ब्रेन. त्याला ग्रेटर ब्रेन असं म्हणतो. वाय इट इज कॉल्ड एज अ ग्रेटर ब्रेन? बिकॉज इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. Approximately 85% part of the brain consists of cerebrum. 85% भागात मेंदूमध्ये सेरेब्रमच आहे, म्हणजे हा एवढा मोठा पार्ट आहे. हे बघ, पुन्हा ह्या तीन डायग्राम मी ऑलरेडी तुम्हाला अगोदर दाखवली होत्या त्याच इथं आहे. हे पाहता, आता मी सेरेब्रम नाव सांगतो कुठून आहे. तर हा जो वरच्या बाजूचा मोठा पार्ट दिसतो, मी बॉर्डर करतो त्याला इथून इथपर्यंत, ह्या रेड बॉर्डर पासून वर, दिस इज द सेरेब्रम. इथं वरून सगळा दिसतोय तो सेरेब्रमच आहे मधल्या डायग्राम मध्ये, आणि कडेला पण ही बॅक साईडचा मोठा पार्ट जो आहे ना, हा हा सर्व, सी दिस इज द सेरेब्रम. म्हणजे तुम्ही सर्व साईड्सनी हा सेरेब्रम पाहू शकता, हा मोठा पार्ट आहे. बरोबर आहे का? आणि त्यामुळे याची वैशिष्ट्य अगदी थोडक्यात लक्षात ठेवा. व्हॉट इज सेरेब्रम? टेलेन्सेफेलॉन. सेरेब्रम इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. मेक 85% ऑफ टोटल ब्रेन. बरोबर आहे. आता त्याच्या स्ट्रक्चर बद्दल जाणून घ्या. हे पहा, हा जो सेरेब्रम आहे, मागच्या डायग्राम मध्ये पण पहा, या सेरेब्रमला तुम्हाला मधोमध अशी उभी खाच दिसते, एक उभी खच दिसते. बरोबर आहे का? आणि इथं पण तुम्हाला तेच दिसते. इथे एक डिसेक्ट आउट केलेला ब्रेन आहे, आणि त्याच्यामध्ये पण हा ब्रेन मधोमध असा कापला सारखा दिसतोय, डिवाइड झाल्यासारखा दिसतोय. त्यामुळे सेरेब्रमचे दोन भाग झालेले आहेत. आता हे जे दोन भाग आहेत ना, दिस टू पार्ट्स आर कॉल्ड एज सेरेब्रल हेमिस्फेअर्स. हेमी म्हणजे अर्धा, स्फेअर म्हणजे गोल. बरोबर आहे का? कुणामुळं तयार झाले? तर बिकॉज ऑफ द डीप मेडियन लॉंग फिशर. अशा प्रकारची एक मेडियन आणि लॉंग फिशर आहे, आणि तिच्यामुळं सेरेब्रमचे दोन पार्ट झाले. हिला आपण मेडियन लॉन्जिट्युडिनल फिशर असं पण म्हणतो. आणि त्यामुळे मी एक पुढचा मुद्दा सांगेल. द सेरेब्रम इज डिवायडेड इन राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फेअर. दोन हेमिस्फेअर, एक राईट साईडचा, दुसरा लेफ्ट साईडचा. आपल्या ह्याच्याकडे जर पाहिलं, ह्याच्या आतमध्ये मेंदू आहे, ब्रेन आहे. मधोमध बरोबर ह्या आपण बोन काढले आणि ब्रेन पाहायला लागलो, तर मधोमध अशी एक उभी खच आहे, फिशर आपण म्हणूया. आणि त्यामुळं सेरेब्रमचा उजवा भाग आणि डावा भाग असे दोन हेमिस्फेअर झाले, ज्यांना आपण सेरेब्रल हेमिस्फेअर्स असं म्हणतो. हे पण एक महत्वाचा मुद्दा. आपल्याला वर्ण दिसतं की हे दोन हेमिस्फेअर तयार झालेले आहेत, पण आतमधल्या बाजूला जर पाहिलं, आतमधून जर पाहिलं, तर उजवा हेमिस्फेअर आणि डावा हेमिस्फेअर असे आडव्या नर्व बँडच्या मदतीने एकदा जोडले, एकमेकांना जोडलेले असतात. ट्रान्सवर्स नर्व बँडच्या मदतीने एकमेकांना जोडलेले असतात. अँड दीज ट्रान्सवर्स नर्व बँड्स आर कॉल्ड कॉर्पस कॅलोझम. त्यामुळे इथं जी डायग्राम आहे मध्ये काढलेली, ह्याच्यामध्ये सेक्शन घेतलेला ब्रेन काढलाय, अर्धा ब्रेन काढून टाकलाय आणि अर्धाच दिसतोय. आणि त्याच्यामध्ये हा ग्रीन कलरचा जो पोर्शन आहे त्याला लेबल केलेले कॉर्पस कॅलोझम, म्हणजे तिथून असे आडवे नर्व बँड असतात आणि ते अलीकडल्या हेमिस्फेअरला कनेक्ट करतात आणि दोन हेमिस्फेअरला एकमेकांशी जोडतात. पहा, इंटरनली टू हेमिस्फेअर्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय थिक नर्व बँड आणि कॉर्पस कॅलोझम त्याला आपण म्हणतो. ह्या कॉर्पस कॅलोझमच्या बाबतीत काही लक्ष गोष्टी ठेवा. इट कॉर्पस कॅलोझम इज प्रेझेंट, मुद्दा लक्षात ठेवा, प्रेझेंट ओनली इन मॅमल ब्रेन्स. फक्त सस्तन प्राण्याच्या मेंदूमध्ये असतो, म्हणजे ह्युमन हा सस्तन प्राणी आहे म्हणून त्याच्या मेंदूत आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य, हा जो कॉर्पस कॅलोझम आहे तो ब्रेनमध्ये असणारा थिकेस्ट कमिश्युअर आहे. कमिश्युअर आणि कनेक्टिव्ह याची माहिती 11वीला सांगितली होती. पहा, दोन बंच असतील न्यूरॉनचे, गँग्लिया किंवा मोठे ग्रुप, ते एकसारखे असतील त्यांना जोडणार असेल तर कमिश्युअर, आणि वेगवेगळे असतील त्यांना जोडणार असतील तर कनेक्टिव्ह. बरोबर आहे. हा ब्रेन म्हणजे एक मोठा गँग्लियॉनच आहे, अनेक न्यूरॉन एकत्र येऊन तयार झालेला. आणि त्यातले ह्या सेरेब्रमचे दोन अर्धे अर्धे भाग म्हणजे छोटे छोटे त्यातले सब गँग्लिया पकडा
आणि त्यांना एकमेकांशी कनेक्ट करणाऱ्या नर्व बँडला आपण कमिश्युअरच म्हणूया. ब्रेन मध्ये असणारा हा हा थिकेस्ट कमिश्युअर. क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर पुढं आपण आता काय करूया, या ब्रेनचा सेक्शन घेऊ आणि मग आपल्याला सेरेब्रम दिसेल. सेरेब्रम पाहिल्यानंतर, सेक्शन घेतल्यानंतर इथं पहा, आता हा सेक्शन आडवा घेतला, इथं ब्रेन आहे आणि मधोमध इथं कापलेला आहे आणि कापल्यानंतर तो पार्ट समोरून पाहिल्यावर कसं दिसतं, तर काय दिसतं, तर या सेरेब्रमचा जो कडेचा पोर्शन आहे ना, तो कडेचा पोर्शन आपल्याला थोडासा ग्रेश कलरमध्ये दिसतो. मी त्याला बॉर्डर करतो पाहता. हा कडेचा पोर्शन म्हणजे इथून या दोन रेड लाईनच्या मध्ये असणारे, ही आता आउटर लाईन आहे सेरेब्रमची. आणि मग मी इनरला अशा पद्धतीनं रेश काढतोय ज्या डायग्राम मध्ये आहे त्या पद्धतीनं. हा आउटर साधारणतः 2 ते 4 मिलीमीटर जाडीचा जो लेअर असतो ना सेरेब्रमचा, दिस आउटर लेअर ऑफ द सेरेब्रम इज कॉल्ड ॲज सेरेब्रल कॉर्टेक्स. याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणायचं. कॉर्टेक्स इज द आउटर रिजन, सेरेब्रमचा आहे म्हणून सेरेब्रल कॉर्टेक्स. मात्र याच्या आतमध्ये जो सेरेब्रमचा रिजन असेल, दिस रिजन इज कॉल्ड ॲज मेड्युला. बरोबर आहे. याला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणा, याला सेरेब्रल मेड्युला म्हणा. आणि म्हणून आपण सांगायचं, द आउटर सर्फेस ऑफ सेरेब्रम इट इज कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स, वाईल द इनर पार्ट ऑफ द सेरेब्रम. आता हे खालीपर्यंत मी हा सगळा सेरेब्रमच दाखवतोय आणि या रेषेच्या बाहेरचा आउटलाईन पर्यंतचा जो पोर्शन असेल ना, तो जो पोर्शन असणार आहे तो पोर्शन कॉर्टेक्स आहे. मात्र इनर पोर्शन जो आपण दाखवतो आहोत, दिस इनर पोर्शन इज हा मेड्युला. बरोबर आहे. आता कडेचा पार्ट थोडासा डार्क दिसतो, नॅचरली तो डार्क ग्रे कलरचा दिसतो आणि आतमधला पार्ट हा व्हाईट कलरचा दिसतो. आणि त्यामुळं कॉर्टेक्स मध्ये काय आहे असं विचारलं की आपण सांगायचं, कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ ग्रे मॅटर. या ठिकाणच्या मॅटरचं स्पेलिंग MATER, आणि काल मेनिंजेस मध्ये मेटर आला होता MATER, हा ग्रे मॅटर आहे. मात्र जो मेडुला आहे तो रिजन व्हाईट कलरचा दिसतो आणि म्हणून मेडुला कन्सिस्ट ऑफ व्हाईट मॅटर असं आपण म्हणतो. बरोबर आहे. आता काय हे ग्रे आणि व्हाईट कलरचं असतं, कारण हा जो कॉर्टेक्स आहे, या कॉर्टेक्स मध्ये ब्रेनच्या ज्या न्यूरॉन आहेत त्या न्यूरॉनचे सायटॉन असतात, प्लस ह्याच्यामध्ये डेंड्राइट्स असतात, प्लस ह्याच्यामध्ये मेड्युलेटेड एक्झॉन्स असतात. मेड्युलेटेड एक्झॉन्स. व्हाईट मॅटरमध्ये, सॉरी, नॉन मेड्युलेटेड, हा पहिल्या कॉर्टेक्स मध्ये नॉन मेड्युलेटेड. आणि व्हाईट मॅटर मध्ये काय असतं, तर व्हाईट मॅटर कंटेन हा मेड्युलेटेड एक्झॉन्स. इकडं नॉन मेड्युलेटेड ग्रे मध्ये आणि मेड्युलेटेड इकडं. बघा आता यांना आपण असं का म्हणतो, म्हणजे व्हाईट का दिसतं, कारण आपल्याला माहिती आहे मेड्युलेटेड एक्झॉन मध्ये मायलिन शीत असते आणि ही जी मायलिन शीत आहे ती व्हाईट कलरची असल्यामुळे तो पोर्शन व्हाईट कलरचा दिसतो. बरोबर आहे का. आणि मग याच गोष्टी पुन्हा एकदा पुढच्या मुद्द्यामध्ये समजून घ्या. सी सेरेब्रम, आउटर सर्फेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड एज अ सेरेब्रल कॉर्टेक्स, कॉर्टेक्स म्हणा, वाईल द इनर पार्ट इज कॉल्ड एज अ सेरेब्रल मेडुला. सेक्शन घेतला की इथून तिथून आउटर पोर्शन हा सेरेब्रल कॉर्टेक्स, बट द इनर पोर्शन इज कॉल्ड एज अ सेरेब्रल मेडुला. ओके. नेक्स्ट पार्ट, सेरेब्रल कॉर्टेक्स इज कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर, हा ग्रे मॅटरनी बनला, वेल द मेडुला इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. मेडुला मात्र व्हाईट मॅटरनी बनला. ओके. आता कॉर्टेक्स मध्ये काय आहे किंवा व्हाईट मॅटर ग्रे मॅटर मध्ये काय काय आहे, ग्रे मॅटर कंटेन्स सायटॉन्स ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स, अनेक न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये आहेत त्यांचे सायटॉन, प्लस डेंड्राइट्स अँड नॉन मेडुलेटेड फायबर्स आहेत. मात्र व्हाईट मॅटर की जे मेडुला मध्ये आहे, इट कंटेन मेडुलेटेड एक्झॉन्स, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर झालं. म्हणजे सेरेब्रम 2 हेमिस्फिअर जोडले कॉर्पस कॅलोजमनं, आउटर रिजन ग्रे मॅटर, इनर रिजन व्हाईट मॅटर, आउटरला कॉर्टेक्स म्हणा, इनरला हा मेड्युला म्हणा. आता त्याच्या पुढं आणखीन एक मुद्दा, हे सेरेब्रमशीच रिलेटेड आपण एक एक मुद्दे शिकत आहोत, एक एक डायग्राम पाहत पाहत. आपण जर सेरेब्रमचा सरफेस पाहिला, हा सी दिस इज अ नॅचरल ब्रेन, नॅचरल ब्रेन आहे हा.
ह्याचा सरफेस जर आपण पाहिला तर आपल्याला दिसतं की हा सरफेस स्मूथ नाहीये. मग काय आहे रे, ह्याच्यावरती अशा प्रकारच्या अनेक कन्व्हुल्जन्स आलेले आहेत, अनेक इलिव्हेशन्स वर आलेले आहेत, आणि दोन इलिव्हेशनच्या मध्ये अशा फटी अशा खाली फिशर्स खाचा दिसतात. आणि या ज्या इलिव्हेशन्स असतात ना उंचवटे, यांना आपण गायरी म्हणतो. एक वचन केलं जातं गायरस. आणि जे खड्डे आहेत खाचा दिसतात यांना आपण सल्सी असं म्हणतो. एक वचन आहे सल्कस, सल्सी सल्कस. बरोबर आहे, म्हणजे द सरफेस ऑफ सेरेब्रम कंटेन गायरी अँड सल्सी याच्यावरती आहे. आणि त्यामुळं हा जो सेरेब्रल कॉर्टेक्स आहे त्या सेरेब्रल कॉर्टेक्सचा सरफेस एरिया वाढतो आणि त्यामुळं कॉर्टेक्स मध्ये मॅक्सिमम न्यूरॉन, अनेक न्यूरॉन बसू शकतात. आणि जेवढा सरफेस एरिया जास्त असेल तेवढा व्यक्ती जास्त इंटेलिजंट आहे असं म्हटलं जातं. आणि बऱ्याचशा वेळेला असं म्हटलं जातं गायरी आणि सल्सीचा नंबर दॅट इज कोरिलेटेड विथ द इंटेलिजन्स ऑफ द पर्सन. बघा, सरफेस ऑफ सेरेब्रल हेमिस्फिअर, दोन्ही हेमिस्फिअरचा सरफेस जो आहे, इट शो मेनी कन्व्हुल्जन्स कॉल्ड गायरी अँड ग्रूज, म्हणजे खाचा दिसतात कॉल्ड सल्सी. दिसतात ह्याच्यावरती खाचा, प्रत्येक खाचेला सल्कस म्हणा आणि प्रत्येक उंचवट्याला गायरस म्हणा. सी, या ठिकाणी हे गायरी आहे तर खाली आतमध्ये खाचा दिसतात, स्मूथ दिसत नाहीये सरफेस. हा गायरी सल्सी आहे. आणि या ज्या गायरी सल्सी आहेत ना, गायरी अँड सल्सी दे इन्क्रीजेस सरफेस एरिया ऑफ द सेरेब्रम. सेरेब्रमचा सरफेस एरिया, सेरेब्रमचा म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्सचा सरफेस एरिया इन्क्रीज करतात. आणि त्यामुळं कशासाठी, टू अकोमोडेट लार्ज नंबर ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्स भरपूर प्रमाणात अकोमोडेट होण्यासाठी याच्यामध्ये भरपूर गायरी सल्सी आहेत आणि त्यामुळे सरफेस एरिया वाढतो. इथपर्यंतचा मुद्दा क्लिअर झाला की आणखीन थोडंसं पुढे जाऊया. आता आपल्याला आत्तापर्यंत काय काय क्लिअर झाले की सेरेब्रमला दोन हेमिस्फिअर आहेत, उजवा डावा, मधोमध मेडियन लॉंग अशी खच आहे त्यामुळे डिवाइड झाला. दोन हेमिस्फिअर एकमेकांना जोडले कॉर्पस कॅलोजम. ह्या कॉर्पस कॅलोजमचं वैशिष्ट्य, ह्याला पुन्हा पुढं आणि मागं असे बेंड असतात. गेनू आणि स्प्लेनियम असं त्यांना म्हटलं जातं, कॉर्पस कॅलोजमचे बेंड. याच्यानंतर हा जो सेरेब्रल किंवा सेरेब्रम आहे त्याचे दोन भाग, बाहेरचा भाग कॉर्टेक्स, आतला मेडुला. कॉर्टेक्स ग्रे मॅटर, मेडुला व्हाईट मॅटर. कॉर्टेक्स मध्ये सायटॉन, डेंड्राइट्स आणि नॉन मेडुलेटेड फायबर, आणि मेडुलामध्ये फक्त मेडुलेटेड फायबर. त्याच्या पुढे आपण शिकलो की प्रत्येक हेमिस्फिअरच्या सरफेस वरती अनेक कन्व्हुल्जन्स आहेत, गायरी म्हणायचं, आणि फिशर्स खाचा आहेत, सल्सी म्हणायचं. आणि त्यामुळं या सेरेब्रमचा सरफेस एरिया वाढतो, कॉर्टेक्सचा सरफेस एरिया वाढतो, आणि त्यामुळे ह्याच्यात मॅक्सिमम लार्ज नंबर ऑफ न्यूरॉन्स अकोमोडेट होतात. क्लिअर झालं. आता ह्याच्या पुढे जाऊया आपण. आता एका हेमिस्फिअर वरती फोकस करूया. सी, इथं तुम्हाला एक हेमिस्फिअर दिसतोय म्हणजे सेरेब्रम दिसतोय, परंतु अलीकडच्या कलेर म्हणजे एका लॅटरल व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतोय. बरोबर आहे का? हा एक हेमिस्फिअर म्हणजे आता इथं कन्सिडर करा की ब्रेन असा मधोमध कापला गेला आणि हा अर्धा भाग तयार झाला. या अर्ध्या भागावरती पुन्हा तीन खाचा खूप मोठ्या आहेत, भरपूर खाचा आहेत, भरपूर सल्सी आहेत, परंतु त्याच्यातल्या तीन थोड्याशा मोठ्या आहेत. आणि त्यामुळे एका हेमिस्फिअरचे पुन्हा आपण चार लोब्स करतो. आता या तीन खाचा कुठं असतात त्या मी या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो. पा, बघूया आपण आता ह्या तीन खाचा. हे पहा, एका हेमिस्फिअर ही मधोमध तर खच असणारच आहे, एका हेमिस्फिअर वरती या ठिकाणी आणखीन एक थोडीशी खोल खाच असते, वाईड असते. ही मी आता व्हाईट कलर मध्ये इथं मार्किंग करतोय. इथे एक अशी खाच आहे आणि त्यामुळे ह्या एका हेमिस्फिअरचा ह्या खाचेचा आहे पुढचा एक पार्ट आहे, मागचा एक पार्ट आहे. पुन्हा इथं कलर चेंज झालेला आहे. या ठिकाणी एक खाच आहे अशी, इथं सी दिस वन, व्हाईट मध्येच मी मार्किंग करतोय. लक्ष. आणि तिसरी खाच तुम्हाला इथून दिसते की ती खूप मोठी आहे, ही अशी इकडं रन झाली. म्हणजे असं म्हटलं तर ड्यू टू द थ्री लार्ज अँड डीप फिशर्स ऑर सल्सी, अगेन ईच सेरेब्रल हेमिस्फिअर इट्स डिवाइडेड इन फोर लोब्स. चार लोब्स मध्ये आता डिवाइड झालेला दिसेल प्रत्येक हेमिस्फिअर आणि ते चार लोब्स पाहता. या ठिकाणी हा जो लोब आहे ना, दिस लोब इज कॉल्ड ॲज फ्रंटल लोब.
हा फ्रंटल लोब आहे, बरोबर आहे. या ठिकाणी हा लोब आहे, मी वरती नाव देतो, दिस इज कॉल्ड ॲज पराइटल लोब. पराइटल लोब इथे एक मागच्या बाजूला लोब दिसतो अँड दिस इज कॉल्ड ॲज ऑसिपिटल लोब. ऑसिपिटल आणि हा जो येलो कलर मध्ये दिसतो, दिस लोब इज कॉल्ड ॲज टेम्पोरल लोब. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो, ईच हेमिस्फिअर इज अगेन डिवायडेड इन फोर सब लोब्स बाय थ्री डीप अँड वाईड सल्सी. आता त्यात खाचेंना नावं देऊया आपण. हे पहा, हा फ्रंटल आणि पराइटल या दोघांच्या मध्ये जी खाच आहे, जी सल्कस आहे, मी इथं नाव देतो फक्त, हा दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल सल्कस. रेड कलरमध्ये मी सल्कसच्या नावं देतो. म्हणजे आपल्याला म्हणता येईल सेंट्रल सल्कस सेपरेट फ्रंटल अँड पराइटल लोब या दोघांच्या मध्ये, बरोबर आहे. तसं इथं एक पराइटल लोब आणि इथं ऑसिपिटल लोब, मी खाली नाव देतो जरा लांब रेष घेऊन, आणि या सल्कसला नाव आहे पराइटो ऑसिपिटल सल्कस, बरोबर आहे. इथं पण सल्कस आहेच आहे आणि हे लोब्स आहेत ब्ल्यू कलर मध्ये नावं दिलेली. आणि आता इथं एक पांढरी फिशर दिसते तुम्हाला, ही या ठिकाणची, हिला नाव आहे लॅटरल ऑर सिल्व्हियन सल्कस किंवा फिशर. आता ही काय करते, हा जो टेम्पोरल लोब आहे येलो कलर मध्ये दाखवलेला, त्याला फ्रंटल आणि पराइटल पासून वेगळं करते. फ्रंटल आणि पराइटल पासून, आणि त्यामुळे आपण असं म्हणणार, ईच हेमिस्फिअर इज डिवायडेड फर्दर डिवायडेड इन फोर लोब्स बाय थ्री डीप सल्सी. आता त्या कुठल्या कुठल्या आहेत? सेंट्रल सल्कस सेपरेट, इथं आहे फ्रंटल लोब फ्रॉम पराइटल अँड ऑसिपिटल लोब. फ्रंटल लोबला पराइटल आणि ऑसिपिटल पासून वेगळं करते, बरोबर आहे. ती जी सल्कस आहे, दॅट सल्कस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल सल्कस, बरोबर आहे. इथं दिसते मध्ये. आता पुढची पराइटो ऑसिपिटल सल्कस, म्हणजे पराइटल आणि ऑसिपिटल लोबला सेपरेट करते, सेपरेट पराइटल अँड ऑसिपिटल लोब. तसंच लॅटरल ऑर सिल्व्हियन सल्कस, ही काय करते, इट सेपरेट टेम्पोरल लोब फ्रॉम फ्रंटल अँड पराइटल. ही मात्र तिघांना एकमेकांपासून वेगळे करते, टेम्पोरलला फ्रंटल पासून पण आणि टेम्पोरलला पराइटल पासून पण वेगळं करण्याचं काम ही सेंट्रल सल्कस करते, बरोबर आहे. असे चार लोब. त्यामुळे पुन्हा बघा, आता सेरेब्रम पकडा, माझं डोकं म्हणजे मधोमध खाच पडली, हा एक हेमिस्फिअर तयार झाला. आता हे एका हेमिस्फिअर वरती तीन खाचा बघा, इथे एक गेलेली, त्यामुळे हा पुढचा कपाळ आणि त्याच्या वरचा हा भाग जो आहे पुढचा, दॅट इज फ्रंटल लोब. एकदम बॅक साईडला असा माथ्यावरती पराइटल लोब, आणि पुन्हा इथं बॅक साईडला एक खाच आहे पराइटो ऑसिपिटल सल्कस, आणि बॅक एकदम मागा असेल तो ऑसिपिटल लोब. आता इथून एक तिरपी खाच गेली कानाच्या पुढून, आणि त्यामुळे कानाच्या थोडस पुढून कानाच्या आसपासचा जो पार्ट असतो टेम्पोरल लोब. स्केलेटन मध्ये 11वीला स्कलची बोन शिकवली होती पहा, फ्रंटल पराइटल ऑसिपिटल टेम्पोरल, आणि त्याच्या आतून हे लोब्स असतात, त्या बोनचीच नावं ह्या लोब्सना दिलेली आहेत, त्या त्या बोनच्या खाली हे लोब्स आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर झालं? याच्या व्यतिरिक्त आणखीन एक छोटासा लोब असतो, पण तो छोटासा लोब ह्या खाचेमध्ये असतो, कुठल्या, सिल्व्हियन किंवा लॅटरल फिशर मध्ये असतो, अँड दॅट लोब इज कॉल्ड एज अ इन्सुला, बरोबर आहे. त्याला आपण इन्सुला असं म्हणतो, ऑर इट इज कॉल्ड एज इन्सुलर कॉर्टेक्स. बघा आता हाच सेरेब्रम, इथं आपल्याला हे फ्रंटल पराइटल ऑसिपिटल टेम्पोरल नावं सांगता आली पाहिजेत, फ्रंटल पराइटल ऑसिपिटल टेम्पोरल. इथं एक खाच आहे, इथं एक खाच आहे, आणि इथं एक खाच असेल, बरोबर आहे का. आता बघा, ही जी लॅटरल सल्कस आहे ती जर आपण अशी थोडीशी बाजूला सारून पाहिलं, तर या लॅटरल सल्कसच्या आतमध्ये एक छोटासा लोब असतो, अँड दिस लोब इज कॉल्ड ॲज अ इन्स्युला, इट इज द फिफ्थ लोब, ऑर इट इज कॉल्ड ॲज अ इन्सुलर कॉर्टेक्स, बट इट इज प्रेझेंट डीप इन द लॅटरल सल्कस. आणि म्हणून आपण म्हणतो फिफ्थ मेडियन लोब कॉल्ड ॲज अ इन्सुला और इन्सुलर कॉर्टेक्स इज फोल्डेड डीप विद इन द लॅटरल सल्कस. बाहेरून आपल्याला चारच लोब्स याचे पाहायला मिळतील. क्लिअर झालं? म्हणजे हा सेरेब्रम लक्षात ठेवताना तुम्ही टप्पे करा, पहिल्यांदा हेमिस्फिअर बद्दल माहिती सांगा, पुन्हा कॉर्टेक्स मिडुला बद्दल सांगा, पुन्हा गायरी सेल्सी बद्दल सांगा,
आणि पुन्हा एका हेमिस्फिअरच्या चार मेन लोब्स बद्दल सांगा आणि मग सल्सी पण त्याच्यात कव्हर होतील, सेंट्रल, पॅरायटल आणि ऑसिपिटल. आता एवढं झाल्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे, हा सेरेब्रम नेमकं काम काय करणार आहे? तर सेरेब्रम अनेक कामं करणार आहे आणि ही सर्व कामं सेरेब्रमला वाटून दिली आहेत, म्हणजे ह्या एरियानं कुठलं काम करायचं, इथल्या एरियानं कुठलं काम करायचं, या एरियानं काम करायचं, आणि ते ते काम करणारे जे सेरेब्रमचे एरियाज आहेत त्यांना आपण फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम असं म्हणतो. आणि म्हणून आपला पुढचा मुद्दा तोच आहे, फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. इथं तुम्हाला एक पुन्हा सेरेब्रमची आकृती दिसते आता फक्त लॅटरल व्ह्यूमध्ये. आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती झालेल्या आहेत. या ठिकाणी मी एक खाच काढतो, पुन्हा मी व्हाईट कलर वापरतो आणि इथे एक मोठी अशी खाच काढतो. पा, नाव ऑलरेडी डायग्राम मध्ये आपल्याला दिलेलं आहे. इथं मी पांढरी रेष थोडीशी जाड ओढून ठेवतो, ब्ल्यू आणि ब्राऊन कलरच्या थोडस मध्ये तुम्हाला हे रेष दिसत असेल पा इथं. आणि इथं नाव आहे तिचं सेंट्रल सल्कस, ही सेंट्रल सल्कस आहे. आता या सेंट्रल सल्कसच्या पुढचा लोब असेल तो फ्रंटल लोब असेल आणि मागचा असेल तो पॅरायटल असेल. आता फक्त एकावरती फोकस करा, फ्रंटल लोब वरती. या फ्रंटल लोब वरती काही एरिया असतात आणि ते एरिया कामं काय करतात पा, सेंट्रल सल्कसच्या अगदी पुढच्या बाजूचा जो ग्रू आहे किंवा जो गायरस आहे त्याच्यावरती एक एरिया असतो, दॅट इज कॉल्ड एज अ मोटार एरिया. मोटार एरिया हा जो मोटार एरिया आहे तो आपल्या शरीरातल्या व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज किंवा व्हॉलंटरी मुवमेंट्स रेग्युलेट करतो. व्हॉलंटरी मुवमेंट्स रेग्युलेट करण्याचं काम हा मोटार एरिया करतो, दॅट इज प्रेझेंट ऑन फ्रंटल लोब, सेंट्रल सर्कसच्या जस्ट पुढं. त्याच्या पुढच्या भागामध्ये आहे दोन नंबरचा तो प्री मोटार एरिया, म्हणजे मी या ठिकाणी मार्किंग करतो त्याचं सी इथं असेल. हा जो आहे ना प्री मोटार एरिया, दिस प्री मोटार एरिया रेग्युलेट्स इनव्हॉलंटरी मुवमेंट्स, बॉडीच्या इनव्हॉलंटरी मुवमेंट. इंटेलिजन्स सेंटर पण तिथंच आहे, बरोबर आहे. आता ते संपल्यानंतर इथं शिल्लक राहिलेला जो एरिया आहे पुढच्या बाजूला, दॅट इज कॉल्ड ॲज असोसिएशन एरिया. आणि हा असोसिएशन एरिया काय करतो, तर सेन्सरी आणि मोटार इम्पल्सेस जे येतात जातात ना यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करण्याचं काम हा असोसिएशन एरिया करतो. असोसिएशन एरिया कोऑर्डिनेट बिटवीन सेन्सेशन अँड मुवमेंट, म्हणजे जे आपल्याला सेन्सेशन्स येतात आणि आपल्या बॉडीच्या ज्या मुवमेंट होतात त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट करतो. आणखीन एक एरिया ह्याच्यावरती आहे, दॅट इज कॉल्ड एज अ ब्रोकाज एरिया, ह्याला आपण मोटार स्पीच एरिया म्हणतो. पा, फ्रंटल लोबवरतीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, दिस इज द ब्रोकाज एरिया. ब्रोकाज एरिया हा मोटार स्पीच रेग्युलेट करतो, म्हणजे एक्सप्रेशन ऑफ थॉट इन टर्म्स ऑफ वर्ड्स, कन्वर्जन ऑफ थॉट इन टू वर्ड्स. आता मी तुमच्या समोर बोलतोय, माझ्या जिभेची मुवमेंट, माझ्या वोकल कॉर्डची मुवमेंट, ज्या काही गोष्टी आहेत, माझे जे विचार आहेत ते मी आता शब्दामध्ये कन्वर्ट करतोय. तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा तुमचे विचार शब्दात कन्वर्ट करण्याचं, ट्रान्सलेट करण्याचं काम हा ब्रोकाज एरिया करतो. आणि जर या ब्रोकाज एरियाला डॅमेज झालं तर व्यक्ती बोलू शकणार नाही आणि ती जी डिसऑर्डर आहे त्याला आपण अफासिया असं म्हणूया, म्हणजे डॅमेज टू ब्रोकाज एरिया मे कॉज अफासिया, म्हणजे इनएबिलिटी टू स्पीक. अफासिया म्हणजे काय, बोलू न शकणे, इनएबल टू स्पीक, बरोबर. आणि मग या पद्धतीनं होतं, प्लस ह्याच्यावरती मेमरी, इंटेलिजन्स, जजमेंट, पर्सनॅलिटी याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारी काही हायर इंटेलेक्च्युअल सेंटर्स आहेत की जे असोसिएशन एरियामध्येच बाजूला बाजूला पसरलेली असतात. त्यामुळे पहिला लोब फ्रंटल लोब. हे बघा, पुन्हा मी या ठिकाणी तुमच्या समजण्यासाठी एक छोटीशी डायग्राम काढतो, रफली स्केच आहे पहा. हे ब्रेनचं स्ट्रक्चर असेल समजा, ही लॅटरल सल्कस असेल, ही सेंट्रल असेल. तर या फ्रंटल लोबवरती सगळ्यात पहिल्यांदा मी डॉटेड दाखवतो तो मोटार एरिया, त्याच्या पुढच्या ह्या रेषा ओढतो तो प्री मोटार एरिया. आता इथं जो आहे तो असोसिएशन एरिया असेल आणि या भागामध्ये हां काय आहे, आणखीन एक एरिया, दॅट इज ब्रोकाज एरिया, बरोबर आहे का. हा आहे ब्रोका, हा असोसिएशन म्हणजे एक, दोन, तीन, चार, आणि ह्याच्यात काही हायर इंटेलिजन्सचे सेंटर्स आहेत. मी दाखवतो पुन्हा एकदा. हा मोटार एरिया काय करतो, कंट्रोल व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज ऑर मसल मुवमेंट्स. नेक्स्ट वन,
प्री मोटार एरिया, इट कंटेन हायर सेंटर्स, कशासाठी, फॉर व्हॉट पर्पज, फॉर इनव्हॉलंटरी मुवमेंट्स अँड ANS. ANS इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. त्याच्यासाठी लागणारी आणि इनव्हॉलंटरी मुवमेंटसाठी लागणारे हायर सेंटर्स ह्या असोसिएशन एरियामध्ये आहे, बरोबर आहे. आणि इथंच एक एरिया आहे त्याला आपण असोसिएशन एरिया, या प्री मोटार एरिया पहिला मी जे बोलत होतो ते. आता दुसरा तीन नंबरचा आहे असोसिएशन एरिया. इट कोऑर्डिनेट बिटवीन सेन्सेशन सप्लाइड टू बॉडी अँड मुवमेंट्स. सेन्सेशन आणि मुवमेंट ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करतो. आणि इथं असणारा चौथा एरिया, दॅट इज कॉल्ड अ ब्रोकाज एरिया ऑर मोटार स्पीच एरिया. ह्या काय करतो, इट ट्रान्सलेट थॉट इन टू स्पीच. याच्या जोडीला आणखीन ब्रेनच्या फ्रंटल लोबरचे एरिया कुठले, एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स एक्सप्रेस करणं, इंटेलिजन्स त्या व्यक्तीचा, विल पॉवर इच्छाशक्ती, ही आपला फ्रंटल लोब रेग्युलेट करतो किंवा सेरेब्रमच रेग्युलेट करतो. सेरेब्रमच्या फ्रंटल लोबचे एरिया रेग्युलेट करतात. मेमरी, पर्सनॅलिटी, जजमेंट, प्रॉब्लेम सॉल्विंग कपॅसिटी, म्हणजे ज्या हायर इंटेलिजंट कपॅसिटी आहेत ना त्या सगळ्या रेग्युलेट करण्याचे जे सेंटर्स आहेत दे आर प्रेझेंट इन फ्रंटल लोब, बरोबर आहे का. आता त्याच्या बॅक साईडला इथं जो लोब असणार आहे सी, हा पॅराइटल असेल. ह्या पॅराइटल लोबवरचे फंक्शनल एरियाज शिकू आपण. सी, पॅराइटल लोब आता बघा, इथं दाखवलेला आहे सी, ही खाच असेल आता इथून अशी उभी आलेली. सी, दिस इज सेंट्रल सल्कस. हा लोब झाला, हा बोला फ्रंटल लोब. आणि आता इथं मागं असणार आहे पॅराइटल लोब. सेंट्रल सल्कसच्या अगदी बॅक साईडला पॅराइटल लोबवरती सोमॅटोस्टॅटिक एरिया, सोमॅस्थेटिक एरिया किंवा सोमॅटो सेन्सरी एरिया असं आपण म्हणतो, किंवा याला आपण जनरल सेन्सरी एरिया असं पण म्हणतो. इथं ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेला एरिया सेंट्रल सल्कसची बॅक साईड. तुम्ही तुमची छोटी डायग्राम काढली तर सी, हा ब्रेन. आता ही सेंट्रल सल्कस मी काढतो. मग हा फोकस केला तर फ्रंटल लोबवरती. आता माझा फोकस आहे कुठं तर, हा आता माझा फोकस आहे पॅराइटल लोबवरती. आणि मग इथं जो एरिया आहे सेंट्रल सल्कसच्या बाजूला, हा जनरल सेन्सरी एरिया, बरोबर आहे, सोमॅस्थेटिक एरिया. अँड दिस एरिया रेग्युलेट द सेन्सेशन्स, जनरल सेन्सेशन्स लाईक पेन, प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट म्हणजे गस्टेटरी, अशा सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतात. पा, हे सर्व सेंटर्स प्लस इथं गस्टेटरी कॉर्टेक्स असं लिहिलेलं आहे टेस्टसाठी. आणि हा एरिया पण आपल्याला पॅराइटल लोबवरतीच पाहायला मिळतो. त्यामुळे मुद्दा पा, सोमॅस्थेटिक एरिया फॉर, हा म्हणजे पॅराइटल लोबवरती काय आहे, सोमॅस्थेटिक एरिया आहे. अँड दिस एरिया इज फॉर, हा कशासाठी तर जनरल सेन्सेशन्स लाईक पेन, देन प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट. हाताला स्पर्श केला ब्रेनच्या या पार्ट मार्फत त्याचं सेन्सेशन आपल्याला जाणवतं. क्लिअर झालं, दोन लोब झाले. देन द थर्ड लोब ऑफ द सेरेब्रल हेमिस्फिअर, दॅट इज कॉल्ड ॲज टेम्पोरल लोब. आता आपण कडेच्या लोबकडे येऊया. बघा, इथं पुन्हा एक खाच सिल्व्हियन फिशर आणि त्याच्या खाली सेन्स टेम्पोरल लोब. ह्याच्यावरती काही सेन्सरी एरियाज आहेत, त्यापैकी एक आहे ऑल फॅक्टरी. इथं दाखवला येलो कलरमध्ये, डायग्राममध्ये दाखवलेला येलो कलरमध्ये. अँड दिस ऑल फॅक्टरी इथं इट रेग्युलेट स्मेल सेन्सेशन, म्हणून आपण लिहितो फॉर स्मेल. दुसरा आहे ऑडिटरी कॉर्टेक्स, हे पा इथं दिलेलं आहे ब्ल्यूश कलर, बरोबर. ऑडिशन म्हणजे हिअरिंग, फॉर हिअरिंग, बरोबर आहे. आणि आणखीन देर आर सम एरियाज फॉर स्पीच अँड इमोशन्स ऑन द टेम्पोरल लोब, बरोबर आहे का. तीन लोब संपले, फ्रंटलवर कुठले, टेम्पोरलवर कुठले, पॅराइटलवर कुठले. अँड द लास्ट लोब हा ग्रीन कलरमध्ये असणारा ऑसिपिटल लोब आहे, हा ऑसिपिटल. आणि ह्याच्यावरती फक्त आपल्याला व्हिज्युअल एरिया पाहायला मिळतो, बरोबर आहे का. आणि म्हणून ऑसिपिटल लोब व्हिज्युअल एरिया फॉर सेन्सेशन ऑफ व्हिजन, म्हणजे या डायग्रामकडे पाहिलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हा सेन्सरी एरियाज लक्षात येतील. आता एवढं सगळं झाल्यानंतर आणखीन एक एरिया राहतो आणि तो मात्र एका पर्टिक्युलर लोबमध्ये नाही. त्यामुळे काही पुस्तकात त्याचं नाव ह्या लोबमध्ये, काही पुस्तकात त्या लोबमध्ये दिसतंय. ऍक्च्युअल हा लोब, हा एरिया कुठला आहे, ज्याचं नाव आहे वर्निकेज एरिया ऑर इंटेलिजन्स सेंटर. आणि हे जे सेंटर असतं ना, इट इज प्रेझेंट ॲट द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल, पॅराइटल अँड ऑसिपिटल लोब. म्हणजे इथं आता हा टेम्पोरल, हा पॅराइटल आणि हा ऑसिपिटल
यांच्या कॉन्ट्रॅक्टचा कुठला तरी कॉमन एरिया पकडायचा आणि त्याला नाव देऊन टाकायचं वर्निकेज एरिया और इंटेलिजन्स एरिया. आणि हा जो आहे ना, इट इज अंडरस्टँडिंग, इट हेल्प फॉर अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स. मी बोलतोय आता तुमच्या समोर, तुम्हाला समजतंय, मग तुमच्या कानावर पडलेलं समजून घेण्याचं काम हा वर्निकेज एरिया करतो. किंवा जेव्हा तुम्ही एखादी लिपी वाचता, एखाद्या लिपीमध्ये एखाद्या भाषेमध्ये लिहिलेलं सेंटेन्स वाचता, वाचल्यानंतर ते अंडरस्टँड करण्याचं काम हा वर्निकेज एरिया करतो. अँड दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन एरिया फॉर इंटेलिजन्स, इंटेलिजन्स एरिया असं म्हणतो. बट इट इज नॉट प्रेझेंट ऑन एनी पर्टिक्युलर लोब. हा कुठं असतो तर इट इज प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ फ्रंट पॅरायटल, टेम्पोरल अँड ऑसिपिटल. ही एक कॉमन डायग्राम आहे पा, ज्याच्यामध्ये सर्व एरियाज एकत्र दाखवलेत. कदाचित तुम्हाला बघितल्या बघितल्या थोडा गोंधळ वाटेल, परंतु तुम्ही नीट जर पाहिलं तर पाहता येईल. पा, इथं नावं दिलेली आहेत. सेंट्रल सल्कस मी अगोदर मार्क करून ठेवतो, म्हणजे ह्याच्या पुढं फ्रंटल लोब, मागं पॅरायटल, आता इकडं मागं असतो असोसिएशन, आणि इथं पिवळ्या रंगामध्ये टेम्पोरल. हे पा, त्याच्यावरती प्रायमरी मोटार एरिया, व्हॉलंटरी मुवमेंट, प्री मोटार कॉर्टेक्स म्हणजे प्री मोटार एरिया, इनव्हॉलंटरी मुवमेंट, बरोबर, कोऑर्डिनेट इनव्हॉलंटरी आहे, व्हॉलंटरी नाही. देन प्रेफरन्शियल असोसिएशन एरिया म्हणजे काय, आयडियाज ऑफ प्लॅन फॉर मुवमेंट, थॉट, पर्सनॅलिटी, याचे एरियाज आहे. ब्रोकाज एरिया किंवा स्पीच इन्फॉर्मेशन, इथला ऑलफॅक्टरी, ऑलफॅक्टरी कॉर्टेक्स, ऑडिटरी आहे हा इथला. असे सर्व एरिया या डायग्राममध्ये एकत्रित दाखवलेत, बाकी काही नाही, बरोबर आहे का. आता एक आणखीन मुद्दा सेरेब्रमच्या बाबतीत शिकतो आपण, तो लास्ट मुद्दा असेल. या सेरेब्रममध्ये असणाऱ्या न्यूक्लिया किंवा गँग्लिया, खरं तर गँग्लिया ही टर्म इथं चुकीची वापरली जाते, त्यांना न्यूक्लिया म्हटलं. तर म्हणजे नेमकं काय, आपण आता शिकलो की सेरेब्रमचा आउटर एरिया आहे कॉर्टेक्स, त्या कॉर्टेक्समध्ये ग्रे मॅटर, आणि इनर एरिया आहे मेडुला, मेडुलामध्ये व्हाईट मॅटर. बट डीप इन द सेरेब्रम, खोल नावातच आहे, बेसल म्हणजे सेरेब्रमच्या बेसकडच्या बाजूला, इथून वरून खालच्या बाजूला आल्यानंतर सेरेब्रममध्ये, देर आर सम मासेस ऑफ ग्रे मॅटर. ग्रे मॅटरचे मासेस आहे, ग्रे मॅटर आहे. कुठं? इन व्हाईट मॅटर. खरं तर आतमधल्या बाजूला व्हाईट मॅटर आहे, आणि त्याच्यात आपल्याला काही काही ठिकाणी ग्रे मॅटरचे पॅच दिसतात, आणि अशा प्रकारच्या ग्रे मॅटरच्या पॅचेसना आपण बेसल न्यूक्लिया असं म्हणायचं, बरोबर आहे का. या बेसल न्यूक्लिया खाली खोलवरती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बेसल न्यूक्लिया आहेत. ऍक्च्युअली दीज बेसल न्यूक्लिया रिसीव न्यूरो ट्रान्समीटर फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ द ब्रेन, बरोबर आहे का. बेसल न्यूक्लियाची नावं वेगवेगळी आहेत पा, या ठिकाणी आपल्याला दिसतं पा, काउडेट न्यूक्लियस, ह्याच्यानंतर इकडं पा ग्लोबस पॅलेडियस, देन पुतामेन, देन या ठिकाणी सब थॅलॅमिक न्यूक्लियस, हे थॅलॅमसकडच्या बाजूचे खालचे असतील ते, बरोबर आहे. आता हा पुतामेन, हे आणखीन काही न्यूक्लियस एकत्र येतात आणि एक मोठा न्यूक्लियस तयार होतो, दॅट इज कॉल्ड अ कॉर्पस स्ट्रायटम. हे सगळी नावं लक्षात ठेवू नका, फक्त एकाच नाव लक्षात ठेवा, कॉर्पस स्ट्रायटम. हा सेरेब्रमच्या बेसकडं असणारा सगळ्यात मोठा बेसल न्यूक्लियस आहे. तुम्हाला फक्त बेसल न्यूक्लियस एवढी टर्म लक्षात ठेवावी आणि ती समजून घ्यावी एवढाच अपेक्षित आहे. बेसल न्यूक्लियाय आर ग्रे मॅटर पॅचेस ऑर मासेस ऑफ ग्रे मॅटर इन द व्हाईट मॅटर. सेरेब्रमच्या खोलवरती आहेत म्हणून यांना आपण बेसकडे असणाऱ्या बेसल न्यूक्लिया असं म्हणतो, बरोबर आहे का. लक्षात घ्या, व्हॉट आर बेसल न्यूक्लिया? ग्रे मासेस प्रेझेंट इन, म्हणजे ग्रे मॅटरचे मासेस प्रेझेंट इन व्हाईट मॅटर ऑर लाईंग ऑन द लॅटरल साइड्स ऑफ थॅलॅमस, थॅलॅमसच्या बाहेरून व्हाईट मॅटरमध्ये, त्यांना आपण काय म्हणतो, बेसल न्यूक्लिया. कॉर्पस स्ट्रायटम नावाचा एक बेसल न्यूक्लियस आहे. इट इज द लार्जेस्ट न्यूक्लियस ॲट द फ्लोर ऑफ सेरेब्रम, सेरेब्रमच्या खालच्या बाजूला. आणि मग या बेसल न्यूक्लियाय ज्या आहेत ना, हां, दे रिसीव न्यूरो ट्रान्समीटर्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स, वेगळ्या अवयवातून वेगळ्या भागातले न्यूरो ट्रान्समीटर इथे येतात. ॲक्च्युली बेसल न्यूक्लियाय हेल्प द कॉर्टेक्स इन एक्झिक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲज सबकॉन्शियस लेवल. सबकॉन्शियस लेवलला ॲक्टिव्हिटीज एक्झिक्यूट करणे, इम्प्लिमेंट करणं, याच्यासाठी खूप पूर्ण अटेन्शन नसताना पण आपण काही ॲक्टिव्हिटीज एक्झिक्यूट करतो, आणि मग अशा ॲक्टिव्हिटीज एक्झिक्यूट करण्यासाठी आपण या पद्धतीनं बेसल न्यूक्लिया मदत करतो. फॉर एक्झाम्पल, स्लो रायटिंग असेल, तुम्ही समोर पाहत पाहत खाली लिहित वाचता, हो की नाही. आता मी तुमच्याकडे पाहतो आणि त्यावेळेला स्क्रीनवरती लिहितो, म्हणजे खाली पॅडवरती लिहितो,
आता ते जे आहे ना सबकॉन्शियस लेवलला, माझं त्या पॅडकडे लक्ष नाही तरी पण या ठिकाणी उमटत आहे, बरोबर आहे का? मी या ठिकाणी अशा पद्धतीनं आता शब्द लिहितो, स्क्रीनकडे पाहत, बेसल न्यूक्लियाय. कुणी रेग्युलेट केला? माझ्या बेसल गँग्लियाने. किंवा एखादा टाइपरायटरवाला, टाइपरायटरवर टायपिंग करणारा टायपिस्ट आहे, तो समोर डॉक्युमेंट रीड करत असतो आणि इकडे टायपिंग करत असतो. बोटांकडं त्या टाइपरायटरच्या कीबोर्डवरती असणाऱ्या कीजकडं त्याचं लक्ष नसतं, तो पूर्ण अटेन्शन तिकडं नसतो. सबकॉन्शियस लेवलला त्याच्या बेसल न्यूक्लिया ह्या सर्व गोष्टी रेग्युलेट करत असतात, बरोबर आहे का? आणि ह्या सेरेब्रम मध्येच आहे. ओव्हरऑल हा इथपर्यंतचा पार्ट आहे सेरेब्रम, म्हणजे हा जो आहे ना सी एक्झाम्पल इथं दिलेलेच आहे. सेरेब्रम काय कामं करतो असं जर तुम्हाला विचारलं तर सांगता येईल, विल पॉवर, मेमरी, जजमेंट, लर्निंग, सेन्सेशन, रायटिंग, बोलणे, ह्या कितीतरी, स्मेल, सेन्सेशन, कितीतरी कामांशी रिलेटेड हा सेरेब्रम आहे, मोठा पार्ट आहे. आणि त्यामुळे आपण त्याला ग्रेटर ब्रेन असं पण म्हणतो, बरोबर आहे का? हा ब्रेनचा एकच, फोर ब्रेनचा एक पार्ट आणि अगोदर शिकवलेला ऑल्फॅक्टरी लोब्स. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये मी आणखीन फोर ब्रेन पण संपवला नाही, फक्त फोर ब्रेन मधले दोन पार्ट शिकवले, एक ऑल्फॅक्टरी लोब्स आणि दुसरा हा सेरेब्रम. एवढ्याचाच अभ्यास पक्का करा. पुढच्या लेक्चरला मी फक्त फोर ब्रेनचा एकच पार्ट घेणार आहे, अँड दॅट पार्ट इज द डायन्सेफेलॉन. म्हणजे तिथं आपला फोर ब्रेन संपेल आणि मग आपल्याला मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन शिकता येईल. म्हणजे ब्रेन एकाच वेळेला शिकलं तर खूप मोठा होतो आणि मग तो ब्लॉक येतो पुन्हा, बरोबर आहे, आणि तो लक्षात येत नाही. म्हणून असा टप्प्याटप्प्यानंच आपण शिकायचा. इथं फक्त फोर ब्रेनचे दोन पार्ट, ऑल फॅक्टरी लोब्स आणि सेरेब्रम झाले. आता पुढच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चर जे असेल ह्याच्यामध्ये आपण फोर ब्रेनचा तिसरा पार्ट शिकणार, अँड दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज डायन्सेफेलॉन. त्याची माहिती पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया.